ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. खासदार रामदास तडस आज स्वतंत्र विदर्भाची मागणी करणार आहेत. संसदेत आज ही मागणी करण्यात येणार आहे. विदर्भातील वर्धा मतदारसंघाचे तडस हे खासदार आहेत. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. लोकसभेत असं सांगण्यात आलं की स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारी कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नाही. नाही, 1900 म्हणजे 20 मध्ये हा प्रश्न टाकला आहे आणि आज तो इंट्रोड्यूस होईल असं मला वाटते. केंद्राकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? लोकसभेत तर मागणी होईल, मात्र तुमचंच सरकार. आता एक संघटन गठन झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यावर विचार होईल आणि तसंही भारतीय जनता पक्ष छोट्या राज्याचा सहभाग होणार, कारण गेल्या कित्येक वर्ष आपण पाहतो की अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये छोटी राज्य भारतीय जनता पक्षानंच केले, त्यामुळे मला अपेक्षा आहे. मग सर किती दिवसात ही समिती गठन करावी अशी तुमची मागणी आहे? म्हणजे सांगू शकत नाही, पण आता ते सरकार जे ठरवून ते ठरवून. आणि मग तुम्ही एकटेच असणार आहे की विदर्भातली इतर खासदारी तुमच्यासोबत राहील? विदर्भातली इतर खासदार माझ्यासोबत राहीलच. या संदर्भात फक्त मागणीच असेल की पुढे काय आंदोलनाची दिशा वगैरे? नाही, आमची मागणी आहे. विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली.